सीआरपीएफ जवानाचा अपघाती मृत्यू वीर जवान अमर घोषणांनी मुत्तापा यांच्यावर अंत्यसंस्कार करगाव गावावर पसरली शोककळा भारतमाता की जय वीर जवान अमर रहे अशा घोषणांच्या जयघोषात व दुःखी अंतकरणाने साश्रुनयनांनी श्रद्धांजली अर्पण करीत संपूर्ण करगावगावाने दुःखवटा पाळत सिकंदराबाद येथे अपघाती मृत्यू झालेल्या सीआरपीएफचा जवान मुत्तप्पा इराप्पा वय वर्ष चाळीस यांना दिनांक पंचवीस रोजी सायंकाळी अखेरचा निरोप दिला मुत्तप्पा इराप्पा अम्मीन भावी हे बावीस जून दोन हजार सात रोजी सीआरपीएफ मध्ये भरती झाले होते त्यांच्या मागे पत्नी श्रुती चार वर्षाचा मुलगा शुभम आई वडील बाहू बहीण असा परिवार आहे मुत्तप्पा हे, हे केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या सीआरपीएफ नव्याण्णव बटालियन मध्ये कॉन्स्टेबल पदावर कार्यरत होते दोन वर्षापूर्वी त्यांची तेलंगणा राज्यातील सिकंदराबाद येथे बदली करण्यात आली होती ते सिकंदराबाद येथे पत्नी श्रुती व मुलगा शुभम यां त्यांच्यासह राहत होते चार दिवसांपूर्वीच सेवेवर असताना पाय घसरून खाली पडल्याने त्यांच्या डोक्याला दुखापत झाली होती जखमी अवस्थेत त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते पण उपचार सुरू असतानाच गुरुवार दिनांक चोवीस रोजी रात्री त्यांचा मृत्यू झाला ते जखमी झाल्यानंतर त्यांची माहिती मिळताच त्यांचा भाऊ सदाशिव हा सिकंदराबाद येथे गेला होता काल रात्री त्यांचा मृत्यू झाल्यानंतर गावात याबाबत माहिती देण्यात आली त्यांच्या मृत्यूचे वृत्त गावात समजल्यानंतर गाव गावावर शोककळा पसरली होती आज दिवसभर ही गावात स्मशान शांतता होती संपूर्ण गावातील नागरिकांचे लक्ष त्यांच्या पार्थिवाकडे लागले होते गावात पार्थिव अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात मंडप उभारून तो फुलांच्या माळांनी सजविण्यात आला होता अंत्यसंस्काराची जागाही फुलांनी सजविण्यात आली होती सायंकाळी त्यांचे पार्थिव गावात आणण्यात आले गावातील रस्त्यावरून पार्थिवाची वीर जवान अमर रहे भारतमाता की जय अशा घोषणांसह मिरवणूक काढण्यात आली त्यानंतर सरकारी इतमामात सीआरपीएफच्या जवानांनी फेरी झाडून मानवंदना दिल्यानंतर मुत्तापा यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले